ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. ठाणे विधानसभा मतदारसंघातनं विद्यमान आमदार श्री संजय केळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज त्यांच्या समवेत खासदार श्री राजन विचारे, आमदार श्री निरंजन डावखरे, पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रचंड मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. ठाणे विधानसभा मतदारसंघातली मतदार पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर विश्वास दर्शवतील असा विश्वास यावेळेस आमदार श्री संजय केळकर यांनी व्यक्त केला. महायुतीच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आहे आणि जनतेचा आशीर्वाद आहे, त्यामुळे 21 तारखेला निश्चितपणे ठाणेकर जनता जी आहे ती आमच्या पार्टीशी ठामपणे उभी राहील असा विश्वास वाटतो. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातनं पुनश्च एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विश्वास दाखवला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आज आपला उमेदवारीचा अर्ज दाखल केला. यावेळेस प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पक्षाध्यक्ष श्री शरद पवार हे देखील जितेंद्र आव्हाड यांच्या या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर श्री शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद देखील घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. सादर करीत आहोत शरद पवार यांची ही पत्रकार परिषद. भाजपाचे भाजपाचे अनेक नाराज कार्यकर्ते असतील, ते शरद पवारांच्या मीच नाही, कधी जितेंद्र आव्हाड असतील, कधी आमचे अध्यक्ष असतील आनंद सरांचे किंवा अन्य आमचे सहकारी असतील त्याचे जिल्ह्याचे, ते सगळ्यांचे संपर्क करत आहेत. त्यांना हे कौशल्य आहे की ज्या पक्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे किंवा करत आहे त्या ठिकाणी त्यांना भवितव्य नाही, आणि त्यामुळे समाजकारणात काम करणारा कुणी वर्ग असेल भवितव्य नाही, संधी नाही हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा पर्याय शोधत असतो. आणि म्हणून पर्याय काय हा एका दिवसात शोधतात असं नव्हे. तुम्ही जी काही नावं घेतली ते लोक गेल्या काही महिन्यापासून किंवा वर्षापासून सुसंवाद साधून आहेत. आम्हाला राष्ट्रवादी मला माहिती नाही माहिती नाटकचं जेव्हा कोण झालं माहिती का बारामती आता हे बारामती एक कुटुंबात आहे, त्यामुळे माहिती नाही त्यांचा कोणाची राष्ट्रवादी काँग्रेस जे पक्ष सोडून जात आहे राजकारणातली नैतिकता ढासळली आहे का? त्याच्या मतदार मला स्वतः राजकारणामध्ये कोणी काही निर्णय घेऊ शकतात त्याच्या मनाकडून, तो योग्य का अयोग्य या संबंधीचा निर्णय शेवटी मतदार घेतो. मी मागे एकदा सांगितलं होतं 1980 साली माझ्याच पक्षावरून आम्ही 66 जागा निवडून आणल्या होत्या आणि 66 जागेमध्ये त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याचे 6 वगळता 60 लोकांनी पक्ष सोडला. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये त्या 60 म्हणजे एकदम सोडले तर सगळे पराभूत झाले, नवीन चेहरे आले आणि त्यामुळे कोण गेलं त्याची चिंता नाही. तुमचं नवी पिढी आमच्याकडे खुश आहे असं नेते म्हणजे आमच्याकडे वस्ती असं चालू. 2009 में जब आया था तो यही मुस्कान देखी थी, लेकिन आज तो उन आंखों में ऐसा प्यार देखा कि मेरे इतना खुशनबी नसीब शायद ही दूसरा कोई. सर अभी कहा जा रहा है अल्लाह का लाखों करम है, लाखों करम कि ये प्यार उस ऊपर वालों ने मुमरा के जरिए से मुझे दिया है. कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघातनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने श्री महेश कदम यांना उमेदवारी बहाल केली आहे. त्यांची लढत पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याशी होणार आहे. कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघामध्ये हेवीवेट अशा एकनाथ शिंदे यांच्याशी आपली लढत असल्याचं आपल्याला
मान्य आहे, मात्र या ठिकाणची जनता आपल्या पाठीशी उभी राहिल्याशिवाय राहणार नाही असं देखील यावेळेस महेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने देखील प्रयत्नांना सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासन आणि ठाणे क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो यांच्या संयुक्तपणे जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी रथ फिरवण्यात येत आहे. या रथाला आज जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळेस प्रसिद्ध अभिनेते श्री मंगेश देसाई हे देखील उपस्थित होते. 18 विधानसभा क्षेत्रांमधून हा रथ फिरणार आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन करणार आहे. सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करा असा संदेश या निमित्ताने देण्यात येणार आहे. नृत्य, गाणी, ऑडिओ, व्हिडिओ या माध्यमातून ही जनजागृती होणार आहे. आई हे रूप देवीच, हे शक्तीच, हे रूप भक्तीच, शिवाई देवीच, जगदंबे महालक्ष्मी दे आभातान, सर्वदा वाढो या देशाची शान, अभिमानाने गाऊ आई तुझे गान, हे देवी शिवाई, हे अमुचे आई, 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 हे देवी शिवाई, हे अमुचे आई. સહિયારા ઉત્સવની એકતા એટલે માં ના નોરતા. ફરી એકવાર MCHI ક્રીડા થાણા આયોજિત રાસ રંગ 2019 માં આપણે નવરાત્રી ઉજવીએ. તો ખેલૈયો તૈયાર છો ને નૈતિક નાગડાના ઢોલના સંગાથે? એક દિવસ હું ગયો તો રાસ ગરબા રમવા. ક્રીડા એમસી
HI ठाणे युनिट आशर एंड जीतो ठाणे चैप्टर रासरंग 2019 जुओ विशेष प्रसारण तारीख 29 सप्टेम्बर थी 8 ऑक्टोबर सवारी सांजे 7 वाजे थी सोहम चैनल पर लाइव कवरिंग बाय द अंजलि वेडिंग स्टोरी। तमाम देवी भक्तांना नगर सेविका सौ नम्रता हेमंत पमनानी श्री राजकुमार पमनानी आणि श्री हेमंत पमनानी यांच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। देवी आपल्या मनातल्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण करोत हीच देवी चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा नगरसेविका सौ नम्रता पमनानी श्री राजकुमार पमनानी आणि श्री हेमंत पमनानी यांच्या वतीने तमाम देवी भक्तांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. Aali lagna sarai. Kapde kharedi chi jhali ghai. Aho, mag kalji kasli. Baron ahe na. Baron Men's Studio. Ho, Baron madhe suru ahe. Khas lagna sarai sa mahasel. Mahasel? Ho, 50% sa mahasel. Ithe mirel blazer suit. शेरवानी जोधपुरी इंडो वेस्टर्न कुर्ता सूट्स फॉर्मल्स पार्टीवेअर शर्ट्स आणि ट्राउजर्सच्या असंख्य व्हरायटीज। बॅरॉन मेन्स स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदेसमोर स्टेशन रोड ठाणे। दूरध्वनी 9619685353। मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन्स स्टुडिओ। Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. ठाणे शहरामध्ये नवरात्रीचा सण अतिशय उत्साहाने सुरू आहे। ठाणे पूर्व परिसरातील गावदेवी मंदिराला यंदा 100 वर्ष पूर्ण झाली असून या ठिकाणच्या नवरात्रोत्सवाला 50 वर्ष पूर्ण झाली आहे। या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। या ठिकाणी काल देवीची मनोभावे आरती करण्यात आली। स्थायी समितीचे माजी सभापती श्री प्रकाश नरसाना यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील ओपन हाऊस परिसरामध्ये नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो। या ठिकाणी देवीला दररोज नवीन साडी अर्पण करण्यात येते। या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दररोज देवीच्या दर्शनार्थ येत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा उत्सव आहे, मात्र यंदा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये या दृष्टिकोनातून मंडळाने सामाजिक भान राखत केवळ एक दिवस रास गरबाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचं मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश नरसाणा यांनी सांगितलं। जय भवानी नगर परिसरामध्ये नगरसेवक श्री एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने तुळजा भवानी माता मंदिराचं नुकतंच नूतनीकरण करण्यात आलं। या ठिकाणी नवरात्रोत्सव अतिशय उत्साहाने साजरा होतो आहे। मंदिरामध्ये विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। काल या ठिकाणी मनोभावे आरती करण्यात आली। यावेळेस नगरसेविका सो एकता एकनाथ भोईर श्री एकनाथ भोईर आणि श्री यज्ञेश भोईर उपस्थित होते। शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील प्रचंड मोठ्या संख्येने भाविक दररोज देवीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। देवीचा हा उत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने महिलांचा उत्सव असतो असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। या संपूर्ण उत्सवात महिलांचा सहभाग हा खरं तर एक अभ्यासाचा विषय आहे। या ठिकाणची असंख्य कामं ह्या महिलाच करत असतात, त्यामुळे महिलांसाठीचा हा उत्सव आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। अर्थातच देवी हे शक्तीचं रूप आहे, देवी हे भक्तीचं रूप आहे आणि त्यामुळेच इथला महिलांचा सहभाग खूप मोठा असतो आणि त्यामुळेच महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं इथे आयोजन करण्यात येतं। या कार्यक्रमांमध्ये देखील महिला मोठ्या संख्येने सहभागी होतात। काल या ठिकाणी भोंडल्याचं आयोजन करण्यात आलं होतं। भोंडल्याचे विविध खेळ महिला या ठिकाणी खेळल्या आणि विशेष म्हणजे अनेक महिलांनी उखाणे देखील घेतले। बघूया हा एक रंजक भाग। मरावे
परी अवयव रूपी उरावे। अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला, एरवी लाईकसाठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी एक फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी। डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे शहरातील वर्तकनगर परिसरामध्ये नवरात्रीचा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा होतो आहे। या ठिकाणी शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री राजू फाटक आणि नगरसेविका सौ राधिका राजेंद्र फाटक यांच्या पुढाकाराने हा संपूर्ण नवरात्रोत्सव साजरा होतो आहे। या उत्सवाला भेट देण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील कुमाजीची भूमिका वठवणारे गणेश मेहेकर काल उपस्थित होते। त्यांनी या वेळेत देवीचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी सुरू असलेल्या रासगरबाचा आनंद देखील घेतला। सन्मान युवा प्रतिष्ठान वर्तकनगर शारदीय नवरात्र उत्सव मंडळ 2019 या ठिकाणी मला माननीय श्री राजेंद्रजी फाटक यांनी आमंत्रित केलं। खूप छान वाटलं, मी इथे 7:30-8 पोचलो आणि योगायोगाने मला आंबेमातेची आरती घेण्याचा योग आला आणि ज्यावेळेला मी आरती चालू होती तर ते आंबेमातेचं विलोभनीय दृश्य पाहून माझं अगदी मन भरून आलं। खूप बालादेवी मंदिर परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा अतिशय उत्साहाने नवरात्रीचं आयोजन करण्यात आलं आहे। या ठिकाणी दररोज संध्याकाळी मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी रासगरबासाठी एकत्रित येत आहेत। नगरसेवक श्री भूषण भोईर यांनी या ठिकाणी हजेरी लावली। श्री विठ्ठल क्रीडा मंडळ या संस्थेच्या वतीने आणि अश्वमेध युवा प्रतिष्ठान या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरातील लोकमान्यनगर परिसरामध्ये एक आगळा वेगळा रासगरबा सुरू आहे। या ठिकाणी खास महिलांसाठी रासगरबाचं आयोजन करण्यात आलं आहे। कदाचित ठाणे शहरातील फक्त महिलांसाठी असलेला हा एकमेव रासगरबा असेल असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। या ठिकाणी नगरसेविका सौ राधाबाई जाधवर आणि श्री प्रशांत जाधवर यांच्या संकल्पनेतून या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे।
या निमित्ताने पाककला स्पर्धा, कोळीगीतं, लोकगीतं, मंगळागौर अशा विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येतं. आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.